ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी गौरी. रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. पिंपरी चिंचवड मधील सद्गुरु नगर भोसरे येथे एक डंपर थेट दुकानात घुसला. ही घटना काल संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास सद्गुरु नगर येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सद्गुरु नगर मधील हॉटेल कावेरी एक गॅरेज बॅकरी असलेल्या दुकानात डंपर थेट घुसला. झाडाला ठोकर दिल्यानं चालक जखमी झाला आहे. तसेच सदर डंपरने 2 वाहनांना धडक दिली आहे. या घटनेत एक व्यक्ती जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलीस आणि पालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर घटना डंपरचा टायर फुटल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं, पण प्रसंगावधान राखत चालकानं सर्व्हिस रोडकडे गाडी वळवली. वडापावची टपरी वाचवत हवेली हॉटेलच्या बाजूला दुकानात एक चारचाकीला धडक देत झाडाला ठोकर दिल्यानं वेग मंदावला आणि डंपर थेट दुकानात घुसला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं समजतंय. पुढील तपास पोलीस करीत आहेत. रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके, पिंपरी चिंचवड. ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.